मित्र नमस्कार, मी प्राची पालवणकर। आज आपल्यासमोर विषय मांडते लोकमान्य टिळकांच्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव। प्रथम स्वातंत्र्यावरती ठेंगी उडाली, ठेंगीची बघता बघता आग झाली, आगीचा प्रचंड वणवा झाला आणि या वणव्यातून एक प्रचंड भारत स्वतंत्र झाला आणि याच स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले ते म्हणजे लोकमान्य टिळक। इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते। लोकमान्य टिळकांना वाटे की स्वातंत्र्यासाठी लोकांना एकत्र यायलाच हवे, त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। इंग्रजांचे अंधाडूकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चिड होती। ते म्हणत, आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांचे पीडन बरोबरी करू शकतात, पण साहेबांच्या भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळवण्यासाठीची महत्वाकांक्षा ते बाळगू शकतात का? त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्गतीची कारणं म्हणजे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकेची भावना ही होती। आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, विश्वास, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर पुन्हा वृद्धिंगत होत नाही, तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारे व्यर्थ आहे। कुछ करना है तो डट कर चल, थोड़ा दुनिया से हट कर चल, राहू पर तो सभी चलते रहे, कभी इतिहास पलट कर चल। त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर 4 वर्षांनी साजरे होणारे ऑलिम्पिक खेळ विविध राज्यांना एकत्र करण्यात यशस्वी ठरले होते। याच धर्तीवर इसवी सन 1893 मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले। हिंदूंमध्ये घराघरात गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे, पण टिळकांनी त्याला एक 10 दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले। त्यामागे त्यांचे 2 उद्देश होते। पहिलं म्हणजे ब्रिटिश विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरं म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्या एकोप्याला लागावा। 1893 मुंबई आणि पुण्यातील हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते। आणि साम्राज्याप्रमाणे इंग्रजांच्या राजकीय बैठकींना विरोध होता, पण धर्माच्या बाबतीत ते 2 हात लांब राहणेच पसंत करत। त्याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला। थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली। गणेश चतुर्थीला सुरू झालेला हा गणेशोत्सव हा 10 दिवसांचा सोहळा असतो। बिना दाम के मुकाम कैसा, बिना मेहनत के दाम कैसा, जब तक ना हासिल हो मंजिल तो रात में नाही आराम कैसा। गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृती, लोकसंघटना, लोकसंग्रह या कारणासाठी होता। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे स्वरूप बदलले आहे। लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरात। स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले। टिळक यांनी दैनिक केसरीमध्ये पहिल्या गणेशोत्सवानंतर लिहिलेल्या 1900 अग्रलेखात त्या काळाच्या वातावरणाचा उल्लेख केला आहे। गिरगावच्या केशव नाईकांच्या चाळींनी, वाड्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली। हे एक क्रांतिकारी पाऊल होते असे तज्ज्ञांचे मत होते। सार्वजनिक गणेशोत्सव अनेक प्रकारे साजरा केला जातो। पौराणिक देखावे दाखवून जनतेला संदेश देणे, जिवंत देखावे दाखवून जनतेला संदेश देणे, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून जनतेचे मनोरंजन करणे, समाज विधायक काम करणे, अशा रीतीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीची एकत्र आल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयावर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले, ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास पुन्हा येऊ शकेल असा त्यांना विश्वास होता। धन्यवाद।